अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचे नाव आणि शाळेचे नाव आले समोर. पुसद शहरातील दिनांक 23 जून 2023 रोजी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे अतिशय भयानक कृत्य उघड झाले आहे. पुसद शहरातील श्रीरामपूर रोड स्थित असलेल्या ज्योतिर्गमय कॉन्व्हेंट या शाळेत पूर्वी नोकरीवर असलेल्या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे भयानक कृत्य केल्याचे उघडकीस आले. या 30 वर्षीय विवाहित शिक्षकाचे नाव आदित्य उर्फ मंगेश शंकर वाठोरे राहणार पुसद असे आहे. या नराधमाने एका अल्पवयीन नाबालिक विद्यार्थिनीला कोविड काळात व्हॉट्सअपवर ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घेऊन मागील 2 वर्षापासून आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार व बलात्कार केले. याबाबत पीडिताने आपल्या पालकांना माहिती देताच पालकांनी तात्काळ सदर आरोपीविरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्या फिर्यादवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानचे कलम 376(2)IN, 376(3), 354(a), पोक्सोचे कलम 4, 6 व 10 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. सदर आरोपी हा पुसद शहरातील ज्योतिर्गमय शाळेत मागील 4 ते 5 वर्षापासून कार्यरत होता आणि त्याने दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नोकरी सोडल्याचे समजले आहे. सदर आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 27 जून 2023 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.